श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र. जिल्ह्याच्या विकासाकरता निधी कमी पडून देणार नसल्याची मंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही. शेतकऱ्यांच्या सेवेत मोफत अवजार बँक रुजू. जिल्ह्यात गोवरच्या साथीचा प्रादुर्भाव आणि माजी मंत्री सुरेश जैन यांना नियमित जामीन मंजूर. या होत्या गेल्या महिनाभरातल्या जळगाव जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे वार्ताहर राजेश यावलकर. दिव्यांग म्हणून जन्माला येणं ही चूक नाही आणि दिव्यांगांमध्ये प्रचंड आत्मविश्वास पाहिजे. त्यांनी तो बाळगला पाहिजे. त्यांनी न्यूनगंड न बाळगता इतरांकडून मदत घ्यावी. आपण मात्र दिव्यांग आहोत अशी भावना मनातून काढून टाकावी. दिव्यांगांनी आत्मविश्वास डगमगू न देता यश मिळवावे असे मुलाचे मार्गदर्शन मद्रास येथील रामानुज इन्स्टिट्यूट मद्रास विद्यापीठाच्या माजी संचालिका डॉक्टर सुषमा वीरमणी यांनी जळगाव येथे केले. जळगावच्या एस डी सीट शिष्यवृत्ती वितरण सोहळ्याप्रसंगी त्या बोलत होत्या. जळगाव जिल्ह्याचा विकास करताना शेतकरी हा केंद्रबिंदू मानून तसेच सामान्य माणसांची बांधिलकी ठेवून विविध उपक्रम राबविण्याचा प्रयत्न असून निधी अभावी रखडलेल्या प्रकल्पांना चालना देऊन प्रलंबित आणि नव्याने सुचवलेली कामे मार्गी करण्यासाठी कटिबद्ध आहे. जळगाव जिल्ह्याच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही. जिल्ह्याच्या प्रगतीवर प्रथावर्ती नेण्यासाठी सहकार्य आणि आत्मीयतेने सर्व यंत्रणांनी काम करावे असे आवाहन करून कामे दर्जेदार आणि विहित मुदतीत पूर्ण करून प्रशासकीय दिरंगाई आणि कामाच्या गुणवत्तेतील चालढकल खपवून घेणार नसल्याचा इशारा मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगाव जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत दिला. आकाशवाणी म्युझिक ऑडिशन बोर्ड दिल्लीतर्फे जळगाव येथील म्युझिक कंपोजर संजय हांडे यांना टॉप ग्रेड मिळाली आहे. संजय हांडे यांनी आजपर्यंत अनेक गाणी संगीतबद्ध केलेली आहेत. यात महत्वाचे माननीय अटल बिहारी वाजपेयी यांचे गीत भारत जमीन का तुकडा नाही आणि माननीय अब्दुल कलाम यांचे मराठी भाषांतरित गीत नौजवान मी या देशाचा ही दोन्ही गाणी खूप गाजलेली आहेत. संजय हांडे आकाशवाणी जळगाव येथील म्युझिक कंपोजर म्हणून सध्या कार्यरत आहेत. शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री सुरेश दादा जैन यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून नियमित जामीन मंजूर झाल्याने त्यांचा जळगाव येण्याचा मार्ग आता मोकळा झाला. तात्कालीन जळगाव नगरपालिकेच्या घरकुल घोटाळ्यात 10 मार्च 2012 रोजी सुरेश दादांना अटक करण्यात आली होती. जनशिक्षण संस्थान जळगावचे जागतिक एड्स दिनानिमित्त प्रबोधन कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय भारत सरकार पुरस्कृत जनशिक्षण संस्थान दादासाहेब डॉक्टर सुरेशजी पाटील नर्सिंग महाविद्यालय आणि नरविल क्लब चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक एड्स दिनानिमित्त एड्स जनजागृतीपर मार्गदर्शन आणि पथनाट्य प्रबोधनपर रॅलीचे आयोजन करण्यात आलं होतं. उपजिल्हा रुग्णालय अधीक्षक डॉक्टर मनोज पाटील यांनी एड्स नियंत्रण आणि दक्षता या विषयावरती मार्गदर्शन केलं. जगातील एकूण केळी निर्यातीच्या 60% केळी निर्यात करणाऱ्या जगप्रसिद्ध डोल कंपनीच्या आशिया विभागाचे प्रमुख ऑस्कर गार्गिसा हे फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात निर्यातदार केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या निमंत्रणावरून जळगाव जिल्ह्यात येणार असून जिल्ह्यातील केळी निर्यात वाढीच्या दृष्टीने त्यांची भेट ही महत्वाची ठरणार आहे. कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही पण गगन भरारीचे वेड रक्तातच असावं लागतं कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही आणि प्रवाहाच्या दिशेने कोणी पोहू शकते मात्र प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जायचं दुर्दम्य इच्छाशक्ती लागते आणि ते काम दीपस्तंभ फाउंडेशन मनोबल करीत आहे असे प्रतिपादन बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर विजयकुमार माहेश्वरी यांनी जळगाव येथे केले. दीपस्तंभ मनोबल प्रकल्पातील दिव्यांग अनाथ वंचित घटकातील विद्यार्थ्यांसोबत नुकत्याच झालेल्या प्रकाश पूजन कार्यक्रमात माहेश्वरी बोलत होते. राज्यात असलेली गोवरची साथ आता जळगाव शहरातही आली आहे. शहरातील एका भागात 11 रुग्ण आढळून आल्याची माहिती महापालिकेचे दवाखाना विभागाचे विभागीय अधिकारी डॉक्टर राम रावलानी यांनी दिली. मात्र रुग्णांची प्रकृती चांगली असून उपचारानंतर त्यांना घरीच पाठवण्यात आले आहे. साहित्य क्षेत्रातील अनेक कर्तृत्वाची शिखरे अंमळनेरचे साहित्य विश्वाला दिली आहे. साने गुरुजींसारख्या अत्यंत संवेदनशील साहित्यिकाच्या नगरीत होत असलेल्या संमेलनाचे अध्यक्षपद भूषवणे हे अभिमानास्पद आहे असे गौरवोद्गार संमेलनाध्यक्ष तथा मसापाचे कार्याध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी यांनी काढले. अंमळनेर येथील 2 दिवसीय जिल्हास्तरीय साहित्य संमेलनाचे साहित्यिक प्रभाकर साळेगावकर यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी ते बोलत होते. शेतकरी संवेदना अभियानांतर्गत जळगाव तालुक्यातील धानवड येथील अल्पभूधारक गरीब गरजू आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी परिवारातील शेतकऱ्यांच्या सेवेत मोफत अवजार बँक रुजू करण्यात आली आहे. भरारी फाउंडेशनच्या पुढाकारातून कृषी विभाग मुंगराबादचे कृषी विज्ञान केंद्र आणि पद्मालय फार्मर प्रोड्युसर कंपनी यांच्या मदतीने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. आकाशवाणी वार्तापत्रासाठी राजेश यावलकर जळगाव. याबरोबरच जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.